पंचगंगा स्मशानभूमीसाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपयांच्या शेणी आणि लाकडांची तरतूद करते यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आणि महापालिकेचं स्मशानभूमीसाठीचं बजेट कोलमडलं त्यामुळे विविध व्यक्ती आणि संस्थांना शेणी आणि लाकूड दान करण्याचं महापालिकेच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं त्याला प्रतिसाद देत शहरातील विविध दे व्यक्ती आणि संस्थांनी शेणी आणि लाकडासह इतर साहित्यही मदत स्वरूपात दिलं आहे कोरोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यात शहरात मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलंय त्यामुळे महापालिकेनं स्मशानभूमीसाठी तरतूद केलेल्या शेणी आणि लाकूड संपलं होतं याबाबत महापालिकेच्या वतीनं केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला तसंच राधानगरी तालुक्यातील शाहूनगर परिते इथल्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सुमारे 2000 दोन हजार शेणी आणि दोन टन लाकूड जमवलं हे सर्व साहित्य त्यांनी पंचगंगा स्मशानभूमीतील प्रमुखांकडे सोपवलं यावेळी गजानन डवरी ओंकार डवरी अमृत डौरी विजय ताडे बहिया पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दहावी अच्या माजी विद्यार्थ्यांनी आज पंचगंगा स्मशानभूमीला वीस हजार श्रेणी दान केल्या त्यासाठी शाळेतील एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेच्या प्रांगणामध्ये या श्रेणी स्मशानभूमी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या आज महाराष्ट्र हायस्कूलच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचच्या वतीनं पंचवीस हजार रुपये किमतीचे पाच स्प्रे मशीन आणि पाच टॉर्च लाईट असं साहित्य महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडं कर प्रदान करण्यात आलं यावेळी विराज चिखलीकर इंद्रजीत जाधव कसबेकर दशरथ पाटील अमित साळोखे विक्रम पाटील अमित पाटील उपस्थित होते